आज आपण मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमामध्ये पाचवं जे लेक्चर आहे ते आपण पाहत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅप्टर सेकंड मध्ये तिसऱ्या पेपर मध्ये चॅप्टर सेकंड मध्ये वस्तू विषयीची माहिती आपण पाहत आहोत. वस्तू म्हणजे काय आणि त्या वस्तूचं कसं नियोजन केलं जाते हे आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. ऍक्च्युली वस्तू हे केवळ दृश्य व स्पर्श करण्यापुरती मर्यादित अशी वस्तू नाही. एखादी वस्तू आहे, ही जी वस्तू आहे याला स्पर्श केला किंवा दिसली एवढे मर्यादित नाही, तर या वस्तूचा आपल्याला काय फायदा आहे, या वस्तूपासून आपल्याला काय उपयोगिता मिळणार आहे हे गृहीत धरून कस्टमर उपभोक्ता हा खरेदी करत असतो. कारण ती वस्तू खरेदी करण्यामागे उपभोक्त्याचा स्वतःचा काहीतरी हेतू असतो, काहीतरी फायदा असतो. त्याशिवाय आजच्या युगामध्ये कुठलाही उपभोक्ता, कुठलाही कस्टमर एखादी वस्तू खरेदी करणार नाही. आणि म्हणून वस्तू म्हणजे काय हे आपण बघितल्यानंतर, तिची उपयोगिता बघितल्यानंतर आपण वस्तूचं नियोजन, प्रॉडक्ट प्लॅनिंग आणि त्या वस्तूची डेव्हलपमेंट हे कशी केली जाते हे सुद्धा आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. तर हे जे प्रॉडक्टचं जे प्लॅनिंग आहे आणि त्यापासून त्यामध्ये कोणकोणत्या क्रियांचा अंतर्भाव केला जातो हे सुद्धा आपण या मागच्या तासिकेमध्ये व्यवस्थापनामध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की वस्तू व्यवस्थापनाचे क्षेत्र, वस्तू व्यवस्थापनाचे क्षेत्र किंवा त्यालाच आपण म्हणतो वस्तू व्यवस्थापनाचे घटक. तर विद्यार्थ्यांनो बघा, वस्तू व्यवस्थापनामध्ये वस्तूचे नियोजन व वस्तू विकासात प्रामुख्याने काही महत्वाचे घटक, काही महत्वाच्या बाबीचा विचार केला जातो. त्यामध्ये ज्या महत्वाच्या घटकांचा, महत्वाच्या बाबींचा विचार केला जातो त्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, वस्तूचा निर्णय हा महत्वाचा घटक आहे. वस्तूचे डिझाईन आणि आकार हा सुद्धा वस्तू व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये महत्वाचा निर्णय. वस्तूचं नाव काय असलं पाहिजे, वस्तूचा रंग कसा असला पाहिजे, वस्तूची किंमत किती ठेवली पाहिजे, किती असली पाहिजे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. जेव्हा वस्तूच्या व्यवस्थापन क्षेत्राचा आपण विचार करतो, घटकाचा विचार करतो, त्यावेळेस वस्तूची किंमत किती असली पाहिजे, वस्तूचा मुद्रांक बांधणी किती असली पाहिजे, वस्तूचं नामांकन काय असलं पाहिजे, वस्तूचे नवीन उपयोग कोणकोणते असले पाहिजे आणि त्याचप्रमाणे वस्तूपासून कोणकोणत्या सेवा आपल्याला मिळतात याचा सुद्धा आपण या वस्तू व्यवस्थापनाचे क्षेत्र, वस्तू व्यवस्थापनाचे घटक यामध्ये विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण रिटेल मार्केटिंगचा अभ्यास करतो त्यावेळेस वस्तू व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम वस्तूचा निर्णय हा महत्वाचा मानला जातो. मग वस्तूचा जो निर्णय आहे हा काय असला पाहिजे, तर कोणत्याही नवीन वस्तूचे उत्पादन करावयाचे असेल, कोणती एखादी नवीन वस्तू जेव्हा प्रोड्युसर
हा नवीन वस्तूचं उत्पादन करतो त्यावेळेस वस्तूविषयीची योग्य निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा एखादी नवीन वस्तू तो तयार करतो तर डायरेक्ट गेला आणि वस्तू तयार करायला लागला असं चालते का? नाही. मग ती वस्तू तयार करण्यासाठी त्यासाठी लागणारा वस्तूच्या तयारीसाठी निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कुठून आणणार, तो कसा उपलब्ध होणार याचा त्याला विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे साधन सामग्री कशी उपलब्ध होणार, त्याचप्रमाणे श्रम मजूर कुठून आणणार, त्यासाठी कशा पद्धतीने श्रम उपलब्ध होणार, भांडवल कशा पद्धतीने आपण उपलब्ध करणार, कॅपिटल कुठून कुठून आपण उपलब्ध करणार, कर्जरोख्याने उपलब्ध करणार की शेअर विक्री करून उपलब्ध करणार, या साऱ्या गोष्टी एकत्र आणाव्या लागतात. आणि अशा रीतीने वस्तूचा निर्णय ती वस्तू नियोजनाची पहिली पायरी आहे. लक्षात आलं? म्हणजे एखादी वस्तू तयार करताना त्या वस्तू तयार करण्यासाठी निर्मितीसाठी कच्चा माल, श्रम, भांडवल, साधन सामग्री ह्या इत्यादी ह्या ज्या गोष्टी आहे ह्या उपलब्ध होणार किंवा नाही होणार, आणि जर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित उपलब्ध होत असतील तर कशी निर्मिती करायची आणि तो वस्तूचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येतो. ठीक आहे, आता या ठिकाणी वस्तू उत्पादनाचा निर्णय घेण्यात आला. नंबर दोन, वस्तूचे डिझाईन आणि आकार. आता एखादी वस्तू तयार करायचं ठरलं, समजा हा पेन आपल्याला तयार करायचं ठरलं, मग या पेनाचा मार्केटमध्ये असे वेगवेगळे पेन आहेत हे अशा अशा प्रकारचे, हा लाल रंगाचा पेन आहे, हा वेगळ्या कंपनीचा आहे, हा वेगळ्या कंपनीचा, हा वेगळ्या कंपनीचा आहे आणि हा वेगळ्या कंपनीचा आहे. म्हणजे आपण जे तयार करणारा पेन आहे हा आपण या पेनांपेक्षा वेगळा उत्पादन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग त्यासाठी साधन सामग्री, श्रम आहे ही सर्व कच्चा माल हे आपण कशा पद्धतीने उपलब्ध करणार आहोत आणि त्या वस्तूचा आकार कसा घेणार आहोत, त्याची डिझाईन कशी असणार आहे ते यामध्ये येणार आहे. म्हणजे वस्तूविषयी निर्णय घेतल्यानंतर वस्तू नियोजनात वस्तूच्या डिझाईनचा समावेश होतो. वस्तूच्या डिझाईनमध्ये वस्तूचा आकार, रूप, रंग या गोष्टीचा सर्व समावेश असतो. नंबर तीन आहे वस्तूंचं नाव. आता वस्तूचा आकार, डिझाईन वगैरे सर्व झाल्यानंतर आता तिसरा नंबर आहे वस्तूचे नाव काय ठेवायचे. विद्यार्थ्यांना वस्तूचं नियोजन व विकासात वस्तूचे नाव देखील समाविष्ट होते. नाव फार महत्वाचं असते है ना. का महत्वाचं असते तर ग्राहकाच्या सहजासहजी लक्षात राहील. एखादं खूप मोठं नाव ठेवलं किंवा एखादं फार वेगळ्या पद्धतीचं नाव ठेवलं तर ते ग्राहकाच्या लक्षात राहू शकत नाही. आणि म्हणून ग्राहकाच्या लक्षात सुद्धा सहजासहजी राहिलं पाहिजे, लगेच ओठावर त्यांच्या ते नाव आलं पाहिजे असं नाव या वस्तूचं ठेवण्यात येते. आपण दोन चार उदाहरणं घेऊ. जसं अमूल आहे, गोदरेज, बजाज, मारुती, बाटा, कॅरोना, त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या पद्धती जे आहेत हे नावं कंपन्यांचे वस्तूचे हे लवकरात लवकर आपल्या लक्षात राहत. रेमंड है ना, ह्या वस्तू अशा प्रकारचे नावं आपण या वस्तूला दिलं पाहिजे. नंबर चार आहे वस्तूचा रंग. विद्यार्थ्यांना उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत सहजासहजी मागणी येण्यासाठी वस्तूच्या रंगी रंगसंगतीचा विचार सुद्धा केला गेला पाहिजे.
वस्तूचे रंग व वस्तूचे डिझाईन हे अत्यंत आकर्षक अशा पद्धतीने केले गेले पाहिजे, जेणेकरून ग्राहकांना समाधान मिळेल. वस्तूचा जो रंग आहे हा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये असला म्हणजे ग्राहकाचं आकर्षण त्या वस्तूच्या रंगाकडे जाते आणि वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक पुढे येतात. म्हणून या व्यवस्थापनामध्ये वस्तूचा रंग हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. नंबर 5 आहे वस्तूची किंमत. विद्यार्थ्यांनो, वस्तूची जी किंमत आहे, वस्तूची किंमत ठरवणे हे अत्यंत किचकट व गुंतागुंतीचे काम आहे. कारण वस्तूची किंमत ठरवण्यात जर चूक झाली तर उत्पादकाचा संपूर्ण बाजारपेठेमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. बाजारपेठेत टिकून राहण्याची आणि टिकून ठेवण्यासाठी किंमत ही अचूक ठरवावी लागते. वस्तूची किंमत ठरवताना ग्राहकांची मागणी काय आहे, त्यांची आवड निवड काय आहे, प्रतिस्पर्ध्यांच्या वस्तूची किंमत किती आहे, आपण या वस्तूची किंमत ठेवताना प्रतिस्पर्ध्याच्या वस्तूची किंमत किती आहे त्यापेक्षा कमी ठेवली पाहिजे, तरच ग्राहक आपली वस्तू खरेदी करणार. ग्राहकाची आवड निवड विचारात घेतली पाहिजे, त्या पद्धतीने वितरण पद्धती विचारात घेणे, वस्तूच्या मूल्याबाबत सरकारी धोरण इत्यादी घटकांचा वस्तूची किंमत निर्मितीवर परिणाम होत असतो. आणि म्हणून वस्तूची जी किंमत आहे, हे वस्तूची किंमत फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. वस्तू तयार करताना त्यासाठी लागणारी साधन सामग्री, त्याचे डिझाईन, त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, कलर किती कोणता दिलेला आहे आणि वस्तूची किंमत. जेव्हा तुम्ही यासाठी साधन सामग्री ज्या वेळेस आपण वापरतो, कच्चा माल जेव्हा वापरतो, त्यावेळेस प्रत्येक गोष्टी काटकसर करून त्या कच्चा माल वापरून साधन सामग्री आणि श्रम वापरून कलर जो देतो तो वेगळं योग्य प्रकारे देऊन त्या वस्तूची किंमत कमी कशी ठेवता येईल, कशी करता येईल हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि वस्तूची किंमत एकदा आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी ठेवली तर तुमचा जो पेन आहे, तुमची वस्तू आहे, मार्केटमध्ये धडाधडा विकायला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही निर्मिती करत असलेल्या वस्तू ताबडतोब मार्केटमध्ये विक्री होणार आहे. यानंतर आहे वस्तूचे मुद्रांकन बांधणी. विद्यार्थ्यांना वस्तूचं जे मुद्रांकन किंवा बांधणी आहे, वस्तू नियोजन प्रक्रियेत वस्तूचं मुद्रांकन बांधणी व लेबल निश्चित केले जाते. उत्पादित केलेली वस्तू लक्षात राहावी यासाठी ज्या चिन्हाचा वापर केला जातो त्याला विपणन चिन्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ ग्लुकोज बिस्किट, रसना, रेनॉल्ड पेन ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंना एका चिन्हाचा वापर केला जातो ज्यामुळे ग्राहक लवकरात लवकर खरेदी केल्या जाते. वस्तूचे नामांकन लेबलिंग. नामांकनामुळे ग्राहक व विक्रेत्यांना वस्तूची ओळख होते. म्हणूनच नामांकनाला ओळखपट्टी असे देखील म्हणतात. नामांकन हे वस्तू नियोजन व विकासाचा मूलभूत अशा प्रकारचा आधार आहे. वस्तू वेष्टनावर चिकट वायाच्या मजकुराची प्रत ज्या स्वतंत्र कागदावर तयार केली जाते त्या स्वतंत्र मजकुराच्या कागदाला ओळखपट्टी किंवा लेबलिंग असे म्हणतात. लेबलिंगमुळे वस्तूला बाजारपेठे स्वतंत्र असे अस्तित्व प्राप्त होते किंवा लाभते आणि ग्राहकांना वस्तू सहजपणे ओळखता येतात.
विक्रय वृद्धी होण्यास मदत मिळते. सर्वसाधारणपणे उत्पादित मालाच्या बांधणीवर चिकटावयाच्या मजकुराच्या चिठ्ठी, वस्तूचे बोधचिन्ह, वस्तूचे वजन, माप क्रमांक, वस्तूचा बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, उपयोगितेचा काळ, किरकोळ विक्रीची किंमत, स्थानिक कर इत्यादी माहितीचा समावेश त्यामध्ये चिठ्ठीमध्ये असतो. आणि 8 नंबर आहे वस्तूचे नवीन उपयोग, म्हणजे वस्तूचे नवनवीन प्रयोग करून नवीन वस्तू शोधून काढणे, त्या नवीन वस्तूचा कोणकोणत्या कामासाठी वापर केला जाईल व या सर्वांचा समावेश यामध्ये केला जातो. आणि शेवटचा आहे वस्तूची गॅरंटी आणि सेवा. विद्यार्थ्यांनो, वस्तू नियोजनातील हा अंतिम टप्पा आहे. यामध्ये उपभोक्त्यांना वस्तूविषयी गॅरंटी द्यावायची असते किंवा गॅरंटी मिळते. गॅरंटीच्या कालावधीत वस्तूचे भाग खराब झाल्यास ते पुन्हा बदलून मिळतात किंवा त्या काळात विनामूल्य वस्तूची सेवा ही दिली जाते. अशा पद्धतीने ही वस्तूची गॅरंटी या व्यवस्थापनामध्ये दिली जाते.